नमस्कार वर्ग अकरावा इतिहासाच्या सातव्या प्रकरणाचा अभ्यास करत होतो ज्याचं नाव आहे भारत आणि इराण म्हणजेच पर्शिया त्यातील अतिशय महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास आपण आज करणार आहोत ज्याचं नाव आहे तक्षशिला एका ज्ञानसंपन्न शहराच्या संदर्भात भारताच्या दृष्टीने एक अभिमानास्पद अशा शहराचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत तक्षशिला म्हणजे भारता भारतामध्ये नागवंशातील राजा तक्षक याचा उल्लेख महाभारतामध्ये आलेला आहे आणि तक्षशिला ही राजा तक्षकाची राजधानी होती असेही उल्लेख आपण महाभारताच्या अभ्यासातून करतो आहे तर तक्षशिला या नगराच्या दीर्घकालीन अस्तित्वाचा पुरातत्वीय पुरावाही आपल्याला उपलब्ध झालेला आहे या पुराव्याच्या माध्यमातूनच आपण या तक्षशिलेचं वर्णन ही नेमकी कशी नगरी होती याचा आपण उल्लेख करतो करू शकतो पुराव्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारे या वैभवाची मांडणी करू शकत नव्हतो तक्षशिला हे शहर गांधार या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते हे लक्षात घ्या आपण जे सोळा महाजनपद बघितलेले आहेत त्यापैकी गांधार या महाजनपदाच्या राजधानीचे शहर तक्षशिला होते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर तक्षशिला नगराचे अवशेष आजचा जो पाकिस्तान देश आहे या पाकिस्तान देशातील इस्लामाबाद या शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर आणि ग्रँड ट्रँक रोड या परिसरामध्ये आपल्याला हे तक्षशिला शहर पाहायला मिळतं त्यामध्ये एकूण अठरा पुरातत्वीय स्थळांचा समावेश आहे त्याचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे म्हणजे जगामध्ये काही विशिष्ट अशा ऐतिहासिक वस्तूंना जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची जपवणूक करण्यासाठी जगातल्या युनेस्को नावाच्या संघटनेने या स्थळांची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांचं हा संगोपन करण्याचं काम ते टिकून राहावेत यासाठी सतत प्रयत्न करणारी ही संघटना आहे युनेस्को आणि जागतिक वारसा संघटना आपण त्याला म्हणू शकतो तर तक्षशिला आणि भोवतालच्या परिसरात प्रागैतिहासिक काळापासून सूक्ष्म अस्त्रांचा उपयोग करणाऱ्या लोकांचा वावर होता याचा पुरावा आपल्याला अनेक गुहांच्या माध्यमातून मिळतो आहे म्हणजे हे शहर पूर्व तीन हजार पाचशेच्या सुमारास अस्तित्वात होतं त्या ठिकाणी अनेक लोक अस्तित्वात सॉरी शहर नव्हतं तर त्या ठिकाणी लोक वावरत होते हे आपल्याला या ठिकाणी मिळणाऱ्या पुराव्यांवरून आपल्याला सांगता येतं अनेक उत्खननामध्ये पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत ते म्हणजे प्रागैतिहासिक काळातले आणि इसवी सन पूर्व तीन हजार पाचशेच्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात किंवा त्या ठिकाणी त्या पुराव्यांवरून आपण त्या ठिकाणाची माहिती स्पष्ट करू शकतो तर तिथे तिचे अवशेष सराईखोला नाव असलेल्या एका स्थळाच्या ठिकाणी सापडले आहे तर आपण ह्या तक्षशिलेच्या संदर्भात अभ्यास करत असताना सिकंदर जो आहे तो भारतावर आक्रमण करण्यासाठी निघालेला होता त्या काळात तक्षशिलेवर अंभी नावाचा राजा हा राज्य करत होता आणि त्याचं त्याने स्वागत करण्याच्या हेतूने तो नजराण्यासह सिकंदरला समोर गेलेला आहे म्हणजे जो सिकंदर आलेला आहे त्याच्या आक्रमणाच्या अगोदरच नजराने घेऊन त्याच्यासमोर त्याचं स्वागत करण्यासाठी आणि त्याच्याशी हातमिळवणी करण्यासाठी आपण असं म्हणू शकतो तो नावाचा राजा गेलेला आहे आणि तक्षशिलेचे वर्णन सिकंदरसोबत आलेल्या अनेक ग्रीक इतिहासकारांनी केलेले आहे तर काय केलेलं आहे की लोकांनी गजबजलेले एक शहर समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेले शहर आपण या शहराला त्या इतिहासकारांच्या लिखाणातून अभ्यासातून त्याची मांडणी आज आपण करू शकतो अनेक जे सिकंदरसोबत प्रवासी होते त्याच्यामध्ये काही सैनिक का, असतील काही अभ्यासक का असतील त्याच्यामध्ये इतिहासकार आपण ज्यांना म्हणू शकतो त्यांनी ह्या शहराचं वर्णन केलेलं आहे हे शहर अतिशय गजबजलेलं होतं अनेक लोक त्या शहरामध्ये राहत होते समृद्धता त्या शहरामध्ये होती सुव्यवस्थित अशी प्रशासन व्यवस्था त्या ठिकाणी चालत होती हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकतो प्राचीन तक्षशिला माहिती बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून पुढे आलेली आहे म्हणजे बौद्ध धर्माशी निगडीत असणारे हे ठिकाण नंतरच्या कालखंडामध्ये अतिशय प्रसिद्धी आलेला आपल्याला पाहायला मिळते येथे अनेक विद्वान लोक वास्तव्यास राहत होते त्यांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडाच्या विविध प्रदेशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत त्यामुळे तक्षशिला हे विद्येचे माहेरघर बनलेलं होतं शिक्षणाचं एक मोठं भव्य केंद्र बनलेलं होतं त्याला अनौपचारिक विश्वविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते परंतु येथील विद्वान आचार्यांनी काय किंवा कसे शिकवावे अभ्यासक्रम काय असावे यावर राज्यसत्तेचे नियंत्रण नव्हते म्हणजे हे स्वतंत्र विद्यापीठ होते या ठिकाणी सिलेबस ठरवण्याचा अधिकार सुद्धा या विद्यापीठाला होता जसं आपण आता ॲटोनॉमस कॉलेज ॲटोनॉमस विद्यापीठ असं ज्यां ज्यांना म्हणतो तसं स्वतःचा सिलेबस ठरवण्याची सवलत या विद्यापीठातल्या प्राध्यापक वर्गांना शिक्षकांना गुरुजन वर्गांना देण्यात आलेली होती तर कुठल्याही प्रकारचा या राजसत्तेचं नियंत्रण याच्यासाठी या शिक्षण व्यवस्थेवर नव्हतं एक चांगली बाब आपण म्हणतो तर औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धतसुद्धा या ठिकाणी नव्हती म्हणजे आज जसं आपण परीक्षा घेतो मार्क मिळाले त्या मार्क्सच्या बेसिसवरच आपण पुढे जात असतो ही कुठल्याही प्रकारची व्यवस्था त्या कालखंडामध्ये नव्हती तर एक क्वालिटी बाज विद्यार्थी या विद्यापीठातून कसा बाहेर पडेल यासाठी शिक्षक हे परिश्रम घेत होते किंबहुना परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटी मानली जात नव्हती तर विद्यार्थी परिपक्व झाला की नाही हे वैयक्तिक पातळीवर आचार्य ठरवत असे गुरुजन वर्ग त्याच्या क्वालिटीची टेस्ट करत होते आणि त्याला पुढे पाठवण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात होतं तर असं हे भव्य विद्यापीठ जे आहे या भव्य विद्यापीठामध्ये कोणकोणते विषय शिकवले जात होते हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये प्राचीन कालखंडामध्ये एक ज्ञानाचं वैभव म्हणून आपण ज्या ग्रंथांकडे पाहतो ते म्हणजे वेद त्यात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि वेदांगे प्राचीन परंपरा आणि नीतीशास्त्र तत्त्वज्ञान गणित संगीत वैद्यक पुराण इतिहास आणि शस्त्र अस्त्रविद्या शिकवणारं अस्त्रविद्या नावाचं नावाचा विषय काव्य यासारख्या अनेक विषयांचा समावेश या विद्यापीठामध्ये होता आणि चंद्रगुप्त मौर्य नावाचा जो व्यक्ती आहे ज्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे तोसुद्धा या तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकलेला विद्यार्थी होता आपण या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो आहे आणि या विद्यापीठामध्ये चंद्रगुप्त मौर्याला आर्यचाणक्य यांनी घेऊन गेलेलं होतं असे काही उल्लेख मिळालेले आहेत त्याचबरोबर चाणक्य हा तक्षशिला या ठिकाणचाच रहिवाशी होता त्यामुळं आपण आर्य चाणक्य याची जी चाणक्य नीती आहे त्यामुळे किती मोठ्या मौर्य साम्राज्याची निर्मिती झालेली होती ही गोष्ट आपण पुढच्या पाठामध्ये पाहणारच आहोत परंतु सर्वां माहितच आहे की चंद्रगुप्त मौर्याला एका विशिष्ट राजपदावर बसविण्यासाठी आर्य चाणक्याने काय काय व्यूहरचना रचलेली होती ही अनेक लोकांना आपल्याला माहित आहे सम्राटपदी आल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने तक्षशिला ह्या शहराला राजधानीचे शहर बनविलेले आहे आणि सम्राट अशोकाच्या काळात तर तक्षशिला हे बौद्ध धर्माचे एक शिक्षणाचे मोठे केंद्र बनलेले होते तर अशा ह्या वैभवशाली शहराला अनेक लोकांच्या आक्रमणामुळे हानी पोचलेली आहे त्यामध्ये ग्रीक शक कुशान यांनी या ठिकाणी जे आक्रमण केलेलं होतं यांच्या आक्रमणामुळे थोडाफार या शहरावर परिणाम झाला परंतु शिक्षण व्यवस्था जी आहे ती कायम टिकून राहिलेली आहे परंतु इसवी सनाच्या पाचव्या शतकात हून जे आहेत पाश्चिमात्य लोक बाहेर देशातले लोक परकीय लोक यांच्या आक्रमणामुळे तक्षशिला शहराचे विद्यावैभव जे आहे शिक्षण व्यवस्था जी आहे ती नष्ट होत गेलेली आहे कुठेतरी त्याच्यामध्ये कमतरता आलेली आहे अशा पद्धतीने या तक्षशिला या ठिकाणाचा या वैभवाचा आणि आपल्या देशासाठी अभिमानास्पद असणारे ह्या विद्या केंद्राचा अभ्यास आज आपण या ठिकाणी केलेला आहे पुढील भाग जो आहे या पाठातला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद